पटाखे की गर्दी देखो कुरला का हिस्सा भाई किल्ले बांधायचो आणि किल्ले बांधून हे सर्व सैनिक आणि मावळे आम्ही तयार करतो. भाई का बर्थडे आज रात को मैंने केक ऑर्डर किया था और वो अभी जस्ट आज 30 ऑक्टोबर मॅच चालू आहे ऑस्ट्रेलिया वर्सेस इंग्लंड. बघूया मॅचचं काय होतंय. पण आता सध्या आमचे जरा दिवाळी शॉपिंग सध्या प्रोग्राम चालू आहे तर आता थोड्या वेळ निघू आणि दिवाळीची थोडीफार शॉपिंग करू. ॲक्च्युली अभी मैंने भाई को आगे भेज दिया था बिकॉज भाई का बर्थडे आज रात को. मैंने केक ऑर्डर किया था और वो अभी जस्ट रिसीव किया हूँ मैंने भाई. भाई को पता नहीं केक आया करके घर पे और अभी रास्ते में उसको पिक कर लेता हूँ. उसने भी एक काम निपटा दिया है उसको पिक करके फिर वो स्टेशन जाते फिर वहाँ से जाके शॉपिंग कर लेते हैं. यही मैं साइड में थोड़ा सा रोक देना ये इनके पास. चलो 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 क्या चलो आचरण केला तू. मैं मित्र आलता सर. हा आमचा आहे कुर्ल्याचा मेन मार्केट लक्ष्मणराव यादव मंडई आहे. जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा किल्ले बांधायचो आणि किल्ले बांधून हे सर्व सैनिक आणि मावळे आम्ही तयार करतो. हा चल ठीक आहे चल 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 चल. पाणीपुरी खाऊन झाली आमची. तर आता आम्ही इकडे आज राणावत म्हणून आपलं एक साडीचं दुकान आहे कुर्ल्याला तर तिकडे आलेलो आहे. ॲक्च्युली आम्हाला साड्या घ्यायच्या होत्या. का घ्यायच्या होतं ते आम्ही नंतर सांगतो. ही एक साडी डंकली आपण आणि दुसरी ही एक नंबर बहुत सही है. तो इतना सब घड़ी कब करेगा भाई. ये रात को 12-1-2 बजता है. तो दिन भर नहीं करते ना. दिन भर पूरा दिन दिन में कस्टमर करता है. आलो आता आम्ही रांगोळी घ्यायला. सगळे 10-10 केज द्या जास्त नाही पाहिजे. हा एक द्या. रेडीमेड पाहिजे का हे पाहिजे. असे बनवणार आहेत ना. हा रेडीमेड ना. रेडीमेडच चांगले ना. हा रेडीमेडच द्या. रेडीमेडच चांगले ना. इकडे दिवे पण चांगले चांगले दिवे ठेवलेले सगळे हँडमेड. अपने को ऑरेंज में छोटा कंदी लेना है. देखते हैं यहाँ पे मिलता है क्या. अरे भाई इकडे इकडे काय हे वाले छोटे कंदील हे वाले. नाही ते नाही घ्यायचे होते मला. ऑरेंज घ्यायचे होते. ऑरेंज मेन कंदील ऑरेंज आहे म्हणजे ह्या पॅटर्न मध्ये ते इकडे भेटते. एक आहे पुढे शॉप तिकडे कन्फर्म मिळेल. तिकडे चेक करू. फटाके की गर्दी देते कुर्ला का हिस्सा भाई. मामा पान वाले के पास कंदील का कलेक्शन देखो एक नंबर भाई. ओ ताई पंचीस वाले ऑरेंज सहा पीस म्हणजे हे वाले ना गोल्डन बॉर्डर. हा तेच तेच ना पॅकेट. हो बनवायला चला. तर मग आता लाईटी घेतल्या नाही. लाईट सिलेक्ट करतो आणि घेऊन टाकतो. तर आता ही वाली लाईट आवडली आहे तर ही सिलेक्ट करून टाकतो. तर आता आम्ही इकडे फटाके घ्यायला आलोय. घडी पाच पॅकेट का बॉक्स
एक की पैकेट 100 है, 25 रुपीज़, ये भी 100, ये 150। अच्छा अनार कैसा? 50, 120, 150। ये 150 है, ये ज़्यादा बड़े, ये सब नया स्टॉक है, आदमी पुराने माल ले सही है। सांप का गोली है क्या? अरे हाँ मेन आइटम वही है। कितने का ये? 30 रुपीज़। ये सबसे बड़ा साइज है क्या? ये इससे भी बड़ा था, छोटे थे तो बड़ा लगता था। हां काफी हो गया, सबसे भारी आइटम यही था। नहीं मेरे को एक वो चाहिए था, वो एक पतला सा भी आया देखो मार्केट में, छोटा छोटा जो सीधा हाथ में फटता है जो, ये है ना। ये भी सेम प्रोडक्ट है क्या? वही फेंकने वाला ही है ना। कितने का ये? 50 रुपए। और क्या है इसका? सारा आइटम बहुत सी आइटम है देखो ना, ये लो ना, चट चट क्रैकलिंग पाउच है ये, वो बुलेट बम तो नहीं है ना? अच्छा वो पाउच है क्या? हाँ ठीक है, ट्रैकलिंग होता है ना। हाँ समझ गया। कितने का ये? ये 50 का ही, 100 का भी दिया। तो मित्रांनो आम्ही आलेलो आहे आता डिलक्स एसी हॉल मध्ये बसण्यासाठी जेवायचं। बाय बढ़िया, क्या बोलते हैं? हाँ, हो अलग लगेगा। ये अपने दिल्ली ट्रम का, अपने दिल्ली ट्रम का, अपने डेलेक्स फैमिली रेस्टोरेंट। और भाई तुम कैसे हो? ठीक है, ये वाला डिस्टेंस को। तो गाइस ये व्लॉग को यहाँ ही खत्म कर देते हैं। अगर ये व्लॉग अच्छा लगा हो तो लाइक कर देना और चैनल को सब्सक्राइब कर देना। मिलते हैं अगले व्लॉग में, तब तक के लिए बाय। पानीपुरी एक प्लेट पानी। बाथरूम है क्या इधर? आंघोळच करून घेतो।